मला असं सांगितलं कोणीतरी की केशवरावांकडे ड्रायव्हर होते, मला माहित नाही असं सांगितलं कोणी, त्यावेळेला इकडे किशोर कानडे होते. जर का तुम्ही मी केशव भोसलेंचा ड्रायव्हर होता हे जर का तुम्ही सिद्ध करून दिलं तर तुमच्या घरी मी भांडी घासेन. आता उद्योजी तुम्ही माझ्या घरी भांडी घासायला याल. होय, शिवसेना ही आमची आई आहे. जर शिवसेना ही चार अक्षरं नसती तर तुम्ही आम्ही कोण होतो? आणि आज जे टिमक्या माजवत आहेत की आम्ही बाळासाहेबांची विचार घेऊन पुढे चाललेलो आहोत, त्यांना मला सांगायचे की तुमचा जन्म कदाचित झाला असेल, तुम्ही कदाचित मला असं सांगितलं कोणीतरी की केशवरावांकडे ड्रायव्हर होते, मला माहित नाही असं सांगितलं कोणी, त्यावेळेला इकडे किशोर कानडे होते. त्यावेळेला किशोर कानडे होते मुंबईच्या नंतर पहिला भगवा इकडे फडकवला होता. दत्ताजी साळवी, दत्ताजी नलावडे, वामनराव महाडिक, सुभाष देसाई इकडे बसलेलेच आहेत. सगळे कोकणी आमचे जीवाला जीव देणारे सहकारी इकडे बसलेलेच आहेत. आणि जर तुम्हाला असा तुमचा एक गर्व असेल की आम्ही म्हणजे शिवसेना, आम्ही शिवसेना बांधली, तर घ्या, स्वीकारा आव्हान, शिवसेना नाव बाजूला ठेवा, तुमच्या आई वडिलांचं नाव लावा जर त्यांना लाज वाटत नसेल तर, आणि पक्ष बांधून दाखवा. पुणे, नवी मुंबई, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा, इथून सगळी लोकं आणली गेली आणि आम्ही रामदास कदमच्या बालेकिल्ल्यात सभा घेतली तर समाधान उद्धवजींना नक्की नक्की झाले असेल. आता किती खुर्च्या खाली होत्या, लोक कशी उठून जात होती, याच्यावरती मी येणार नाहीत का खाली मी येणार नाही. पण एक गोष्ट मला उद्धवजींना सांगायला हवी, उद्धवसाहेब तुम्ही एकदा नाही 100 वेळेला खेडमध्ये आलात तर योगेश कदमाला तुम्ही पाडू शकणार नाही. योगेश कदमाला तुम्ही संपवायचा प्रचंड प्रयत्न केला माझ्या मुलाला, म्हणजे मला तर तुम्ही संपवला होता राजकारणातून. मला तुम्ही सांगितलं होतं तुम्ही कुठल्याही मीडियासमोर जायचं नाही, मला बंदी केली होती. आज एक महाराष्ट्राला गोष्ट आणखी एक कळू देत, अनेक गोष्टी आहेत, मी पुस्तकच लिहिणार आहे. अयोध्येला ज्या वेळेला उद्धवजी निघाले होते तेव्हा अयोध्यामध्ये सगळी व्यवस्था रामदास कदम यांनी केली होती, सगळ्या लोकांची राहण्याची वगैरे सगळी व्यवस्था. आता सगळी व्यवस्था म्हणजे आपल्या सगळ्यांचं कळलं असेल आणि संजय राऊत याला साक्षीदार आहेत. पण आदल्या दिवशी उद्धवजी तुम्ही मला बोलवून घेतलात आणि सांगितलं तुम्ही अयोध्येला माझ्यासोबत यायचं नाही, मला कळलं नाही का ते. तुम्ही मीडियासमोर जायचं नाही, मला कळलं नाही का ते. माझ्या सगळ्या बाळासाहेब गेल्यानंतर माझ्या सगळ्या सभा तुम्ही भाषणाबाजी बंद करून टाकली, मला कळलं नाही का ते. ज्या ज्या वेळेला शिवसेना भवनमध्ये उमेदवारांचे फोन यायचे रामदास कदमांची आम्हाला सभा हवी, तेव्हा शिवसेना भवनमधून सांगितलं जायचं की तेवढं नाव सोडून बाकी कोणते बोला, मला कळलं नाही का ते. आणि म्हणून उद्धवजी तुमचा चेहरा अतिशय भोळा दिसतो, त्या भोळ्या चेहऱ्याच्या पाठीमागं अनेक चेहरे लपलेले आहेत याचा साक्षीदार मी आहे. हे मी जवळला पाहिले, तुमची नस मी ओळखतो. काल देखील तुम्ही सुरुवातच केलीत केशवराव भोसलेंचा ड्रायव्हर होता. उद्धवजी जर का तुम्ही मी केशव भोसलेंचा ड्रायव्हर होता हे जर का तुम्ही सिद्ध करून दिलं तर तुमच्या घरी मी भांडी घासेन. आता उद्धवजी तुम्ही माझ्या घरी भांडी घासायला याल. आपण कुणाचं ऐकतोय काय बोलतोय, अगं मी वाघासा का जगलो आहे, कुणाचं ड्रायव्हर म्हणून कधी नोकरी केलेली नाही. केशव भोसलेंच्या निवडणुकीच्या वेळेला माझी गाडी, माझा पैसा, माझं डिझेल, काय संबंध कुठला कुठच्या ड्रायव्हरचा. पण सुरुवातच काल तुम्ही तुमच्या भाषणात अशी केली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.